केंद्र सरकारनं केलेल्या रासायनिक खतांच्या दरवाढी विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना उद्या मैदानात उतरणार आहे. 20 तारखेला केंद्र सरकारचा पुतळा जाळून निषेध नोंदवणार आहे अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिली आहे. रासायनिक खतांच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ केली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं अर्थकरण पूर्णपणे कोलमडलंय. रासायनिक खतांच्या किमतीत 50 ते 60% दरवाढ केली आहे. तसेच कोरोना संसर्गाच्या संकट छायेतही शेतकऱ्यांनी कंबर कसली असताना देखील ऐन पावसाच्या तोंडावरती दरवाढ होती आहे. शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालाय. डीएपीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. याच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यभर तीव्र आंदोलन करणार आहे. 20 मे रोजी केंद्र सरकारच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं जाणार आहे. बांधावरनं तसेच सामाजिक अंतर पाळून हे आंदोलन केलं जाणार आहे. तसेच लाखो शेतकरी 19 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून दरवाढ विरोधात दरवाढ त्वरित मागे घ्या अशी मागणी करतील असंही राजू शेट्टी यांनी सांगितलं. तुम्ही मला मत द्या, मी तुम्हाला खर्चाच्या दीडपट हमी भाव देतो असं सांगून देशाच्या पंतप्रधान पदावर बसलेले नरेंद्र मोदी हे आमच्या शेतकऱ्यांचे तारण हार ठरतील असं वाटलं होतं, परंतु त्यांच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचा फायदा झाला नाही तर शेतकरी उद्ध्वस्त होताना दिसतो. त्यांनी पहिल्यांदा 3 कृषी कायदे केले की ज्यामुळं आमचा शेतकरी हा उद्योगपतींचा पैसेवाल्यांचा गुलाम झाला. त्यानंतर त्यांनी परदेशातून मूग उडीद तूर अशा डाळवर्गीय पिकांना आयात करण्यासाठी परवानगी दिली, म्हणजे आता जिरायत भागातला शेतकरी मेला आणि हे कमी होतं म्हणून की काय 3 टप्प्यामध्ये एफआरपी देऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं वाटोळं करायचं आणि सगळ्यात सुखरी त्यांनी ताण केली ते म्हणजे खत कंपन्यांचं अनुदान थांबवल्यामुळं खत कंपन्यांनी रासायनिक खताच्या किमती वाढवल्या. 1 50 किलोचं डीएपीचं पोतं आज 1900 रुपयाला, म्हणजे 700 रुपये दरवाढ झाली. हे 700 रुपयाची दरवाढ ही भारतीय शेती उद्ध्वस्त करणारी आहे आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, शेतकऱ्यांच्या पोरानं तुम्हाला विनंती आहे, आपल्याला याला विरोध केला पाहिजे. विरोध करायचा असेल तर 18 मेला संध्याकाळी 6 वाजल्यापासून स्टॉप फर्टिलायझर हाईक अशा प्रकारचा हॅशटॅग चालवा आणि 20 तारखेला सकाळी 11 वाजता केंद्र सरकारच्या प्रतिमेचं दहन आपल्या शेतामध्ये आपल्या दारामध्ये करा, कारण आपल्याला गर्दी जमवता येत नाही आणि आपला निषेध व्यक्त करा आणि त्यानंतर आपण या दरवाढीच्या विरोधामध्ये दाखवूशी आहोत. हा मेल आपल्याला पंतप्रधान कार्यालयाला करायचा आहे, त्याचा मसुदा सुद्धा लवकरच तुम्हाला देईन, पण आपण हा अन्याय दुखाड्याला सहन करायचा नाही एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. प्रतिनिधी तुषार झेंडफळे, न्यूज 24 नाशिक.